सांगते नंदुरबार वासियांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक नद्यांना पूर आलाय, त्यामुळे लहान फरशी पूल हा वाहून गेलाय, तर यामुळे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। दरम्यान नागरिकांनी पूरस्थितीमध्ये स्वतःची काळजी घ्यावी, तसे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केलं आहे। तर त्यांच्याकडून पाहणी इथं सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। नंदुरबार मधली ही दृश्य आपण बघू शकता, या ठिकाणी 5 दिवसांपासून पाऊस पडतोय, त्यामुळे फरशी पूल वाहून गेलेला आहे आणि नदी नाल्यांना पाण्याचा जो प्रवाह आहे तो सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळतंय, पूर आल्याचं दिसून येतंय, त्यामुळे नागरिकांनी शक्य असेल तर स्थलांतर करावं असं आवाहन करण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे ऑलरेडी खूप पाऊस झाला आहे मागच्या 2 दिवसात, काल पण रात्री पण खूप पाऊस होता आणि पुढच्या 3-4 दिवसाच्या पण तसाच फॉरकास्ट आहे की हेवी रेनफॉल होणार आहेत, तर त्यामुळे जी अतिवृष्टी बरेच ठिकाणी अशी झाली आहे, तर त्याबद्दल सगळ्या लोकांना मी हा आवाहन एक देते की आपण थोडा सतर्क राहावे आणि जिथेही म्हणजे पाण्याचा जर भाव जास्त असला तर तिथे गाडी किंवा स्वतः म्हणजे गाडी घेऊन किंवा स्वतः जाऊ नका, तर पाण्याच्या म्हणजे प्रवाह जास्त असल्यामुळे काहीही होऊ शकते, आपल्या जीवाला पण धोका आहे।